शिरो तालुक्यातील दतवड गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे नदी अथवा पाण्याची सोय असलेल्या दतवाडजवळ असलेल्या जुने नवे दानवाळ गावात रोज हजारो लिटर गावठी दारूची निर्मिती होत असून ती दत्तवाड परिसरात ठिकठिकाणी विक्री केली जाते स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क आदींचं याकडे दुर्लक्ष होत आहे दतवाड आणि परिसरात अवैध दारू विक्रेत्यांच्या कारवाईचा फारस करीत आहेत कारवाईमध्ये दारू जप्त होत नाही कुणाला ताब्यात घेतलं जात नाही मग कारवाई नेमकी कशाची होते असा प्रश्न नागरिक आणि महिलांच्यातून विचारला जातोय आज कारवाई झाली की पुन्हा तासाभरात या हातभट्ट्या सुरू होतात अवैध दारू विक्री सुरू असल्यानं त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गावातील प्रमुख चौक मराठी शाळा आणि चक्क मंदिरा देखील दारूची विक्री केली जात असल्यानं सर्वत्र दारूची दुर्गंधी पसरली आहे दतवाड आणि परिसरात नदीच्या कडेला दररोज शेकडो लिटर दारूची निर्मिती करत असल्याची माहिती सगळ्यांना आहे तरी देखील कारवाई करण्यात येत नाही ग्रामीण भागातील पोलीस पाटील हे पद नावापुरतं राहिलं असून पोलीस पाटलांना याबाबतची माहिती असते की नाही अशी विचारणा ना केली जाते दरम्यान दतवाळ परिसरात अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई कधी होणार याची चर्चा आता रंगली आहे दरम्यान येथील अवैध दारू विक्रेते खुल्या म्हणतात की आम्ही सगळं मॅनेज केलंय त्यामुळे चिंता नाही अशी धक्कादायक माहिती समोर येते शिवाय मागील वेळी आमच्यावर कारवाई केली ती फक्त पैसे वाढवण्यासाठी होती हे पण सांगितल्यानं सामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास सोडू लागला आहे ग्रामीण भागातील या अवैध दारू भट्ट्यांमुळे स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होतोय तसेच या परिसरातून महिला व मुलींना येत्याच आता काही विपरीत घटना घडल्यास कुणाला जबाबदार धरावं असा प्रश्न उपस्थित होतो आहे मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे